सो दॅट कॉस 24 डिग्री प्लस कॉस 55 डिग्री प्लस कॉस 125 डिग्री प्लस कॉस 204 डिग्री प्लस कॉस 300 डिग्री इक्वल टू हाफ. तर इथे आपल्याला कॉस ह्या सगळ्या कॉस फंक्शन्स जे अँगल्सचे कॉस फंक्शन्स जे आहेत कॉस रेशो आहे त्याची आपल्याला बेरीज करून ती 1/2 येईल हे आपल्याला इथे शो करायचे प्रूव्ह करायचे की यांची सगळ्यांची बेरीज ही 1/2 आहे. तर इथे आपल्याला प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची गरज नाहीये. तर इथे आपण कॉस 125 कॉस 204 आणि कॉस 300 ह्यामध्ये आपण 125 बरोबर 90 अधिक 35 घेऊ शकतो किंवा 180 वजा 55. इथे आपण 125 बरोबर 180 वजा 55 केल्यावर इथे 55 आहे त्यामुळे आपण 125 बरोबर 180 वजा 55 इथे घेऊ शकतो. 204 बरोबर 180 अधिक 24 होणार आहे तर इथे 24 आहे त्यामुळे इथे आपण 180 अधिक 24 घ्यायचे आणि इथे 300 आहे तर आपण इथे 360 वजा 60 असं आपण इथे 300 बरोबर 360 वजा 60 असं आपण घेऊ शकतो किंवा इथे 270 अधिक 30 घेतलं तरी चालतं. तिथे आपल्याला अलर्ट अँगल्समध्ये यांचं रुपांतर करायचंय म्हणून आपल्याला वी नो दॅट सम ऑर डिफरन्स ऑफ टू अँगल इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय टू देन दीज टू अँगल्स आर कॉल्ड अलाइड अँगल्स. म्हणून आपल्याला इथे अँगल्स हे पाय बाय टू च्या ह्याच्यामध्ये पाहिजेत एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा ह्यामध्ये आपल्याला अँगल्स पाहिजेत. तर आपण इथे लिहून काढूया कॉस 24 डिग्री अधिक कॉस 55 डिग्री अधिक कॉस 125 डिग्री अधिक कॉस 204 डिग्री अधिक कॉस 300 डिग्री. आता इथे 24 डिग्री आपण अजून कोणत्या पद्धतीने लिहिता येईल का 24 डिग्री. तर इथे आपल्याला 90 वजा 24 केल्यावर इथे 66 येतं म्हणजे पाय बाय टू मायनस 66 डिग्री. पण त्याचा काही उपयोग नाही असं करून इथे आपण हे असंच ठेवून देऊ कॉस 24 असेच ठेवू. कॉस 24 डिग्री कॉस 24 डिग्री प्लस हे पण असेच ठेवून देऊ कॉस 55 डिग्री. आता इथे 25 डिग्री मध्ये आपण काय काय करू शकतो तर 90 प्लस 35 डिग्री इक्वल टू 125 डिग्री आणि दुसरं म्हणजे 180 डिग्री मायनस 55 डिग्री इक्वल टू 125 डिग्री याप्रमाणे आपण इथे घेऊ शकतो. पण आता इथे हे घेण्यात काहीच अर्थ नाहीये पण हे घेऊ शकतो कारण इथे 55 डिग्री आहे आणि इथे पण 55 डिग्री आहे त्यामुळे आपण हे घेऊ आणि परत हे हा अँगल लिहून काढू अधिक प्लस कॉस 125 डिग्री मीन्स 180 डिग्री मायनस 55 डिग्री प्लस आता इथे 204 आहे 204 म्हणजे 180 अधिक 24 180 डिग्री प्लस 24 डिग्री इक्वल टू 204 डिग्री. तर इथे आपण ह्या पद्धतीने हा अँगल लिहून काढू 180 मीन्स पाय कॉस 180 डिग्री प्लस 25 डिग्री प्लस त्याच्या 300 साठी आपण कॉस 360 डिग्री मायनस 60 डिग्री घेऊ. तर 300 आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो 270 डिग्री प्लस 30 डिग्री असं जरी आपण हा अँगल लिहिला तरी चालेल पण आपण ह्या पद्धतीने अँगल लिहिलेला आहे. कॉस 24 डिग्री प्लस कॉस 55 डिग्री प्लस कॉस 180 मीन्स पाय मायनस 55 डिग्री प्लस कॉस पाय प्लस 24 डिग्री प्लस कॉस 2π मायनस 60 डिग्री. 360 डिग्री मीन्स 2 × 180 डिग्री मीन्स 2π. आता इथे आपल्याला फॉर्म्युलांचा वापर करावा लागणार आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स चे जे फॉर्म्युले आहेत. आता कॉस साठी कॉस एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा केव्हा होणार आहे जेव्हा एन इज अँड इव्हन नंबर. जेव्हा इव्हन नंबर असेल एन तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे कॉस एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साईन थिटा. आता इथे कॉस तर साईन झालेले आणि हे केव्हा आपल्याला हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा आहे वेन एन इज ऑड इंटीजर ऑर ऑड नंबर म्हणजे विषम संख्या असेल तेव्हा इव्हन नंबर ऑर इव्हन इंटीजर म्हणजे समसंख्या किंवा इव्हन नंबर इव्हन इंटीजर म्हणू शकतो. आता इथे आपण पाय इथे पण पाय ह्याचा अर्थ इथे एन काय असणार आहे एन पाय बाय टू इक्वल टू जर पाय येत असेल त्याचा अर्थ एन इक्वल टू हिअर टू टू अपॉन टू इक्वल टू पाय आणि टू इज हिअर इव्हन नंबर अँड सो यूज दिस फॉर्म्युला कॉस एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा. आणि इथे सुद्धा इव्हन नंबर आहे त्यामुळे आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तर कॉस 24 डिग्री प्लस कॉस 55 डिग्री आणि इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे
पाय मायनस 55 टू. आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याप्रमाणे साईन ठरणार आहे कॉसची. थीटा इज हिअर 55. 180 मायनस 55 म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे. सेकंड क्वाड्रंटला पाय मायनस 55 डिग्री. अँड कॉस मीन्स व्हॉट? बाय डेफिनेशन कॉस मीन्स एक्स कॉर्डिनेट. अँड हिअर एक्स आर निगेटिव्ह. ऑल एक्स एक्सिस ऑल नंबर्स आर निगेटिव्ह हिअर. देअरफॉर कॉस इज निगेटिव्ह. सो टेक निगेटिव्ह कॉस थीटा इज हिअर 55 डिग्री प्लस कॉस पाय प्लस 24. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये. पाय प्लस 24 आहे म्हणजे 180 अधिक 24 आहे म्हणजे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये अँगल आहे. पाय प्लस 24 डिग्री. आणि कॉस आहे. कॉस मीन्स व्हॉट? एक्स कॉर्डिनेट घ्यायचा आहे. एक्स कॉर्डिनेट आणि इकडे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. कॉस मीन्स एक्स कॉर्डिनेट. इकडे सगळे नंबर ऍक्सिसवर ह्या निगेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इथे परत साईन कोणती घ्यावी लागणार आहे? निगेटिव्ह. आणि कॉस थीटा, थीटा इज हिअर 24. कॉस 24 डिग्री प्लस आता कॉस 2 पाय मायनस 16. आता इथे हा अँगल 2 पाय मायनस 60 आहे म्हणजे 360 वजा 60 म्हणजे हा अँगल येणार आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंट हा इथून एवढा अँगल घेऊ आपण. हा पूर्ण अँगल कितीच आहे? तर 2 पाय मायनस 60 डिग्री. हा फोर्थ क्वाड्रंटला अँगल येतो. धीस अँगल लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. अँड कॉस मीन्स व्हॉट? एक्स कॉर्डिनेट. अँड ऑल नंबर्स ऑन एक्स ऍक्सिस इज हिअर पॉझिटिव्ह. देअरफॉर टेक हिअर साईन पॉझिटिव्ह. अँड कॉस थीटा मीन्स कॉस 60. कॉस 60 डिग्री. तर इथे एन इव्हन नंबर असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरलाय. आता ह्याच्यामध्ये काही कट होतात का टर्म्स बघायचंय. इथे कॉस 24 डिग्री, इथे निगेटिव्ह कॉस 24 डिग्री म्हणजे हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह हे दोन्ही कट होतील. इथे कॉस 55 डिग्री आणि इथे निगेटिव्ह कॉस 55 डिग्री म्हणजे हे दोन्ही कट होतील. रिमेनिंग टर्म इज ओनली कॉस 60 डिग्री. अँड कॉस 60 इज वन अपॉन टू अँड इट इज इक्वल टू आर एच एस साईड ऑफ द इक्वेशन. आर एच एस साईडला काय? 1/2. आणि आपण आन्सर काय काढले? 1/2. देअरफॉर एल एच एस इक्वल टू आर एच एस. तिथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला. आपण काय काय केलेलं आहे स्टेप बाय स्टेप बघा एकदा. इथे आपण 124 180 - 55 मीन्स पाय मायनस 55 तसंच 204 180 + 24 पाय प्लस 24 अँड 360 - 60 म्हणजे 2π - 60. आणि नंतर आपण फॉर्म्युला वापरला कॉस इन एन इन ब्रॅकेट एन पाय डिवाइड बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. आणि त्याची साईन कशावर डिपेंड आहे? तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यावरून त्याची साईन डिपेंडेड आहे. तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याप्रमाणे आपण इथे फॉर्म्युला वापरून ही स्टेप लिहिली. आणि इथे कॉस 24 डिग्री आणि निगेटिव्ह कॉस 24. इथे हे एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे, दोन्ही कट झाले. इथे पण एक पॉझिटिव्ह कॉस 55 आहे, इकडे निगेटिव्ह कॉस 55, हे दोन्ही कट झाले. रिमेनिंग टर्म इज ओनली कॉस 60 डिग्री. अँड कॉस 60 डिग्री इज हाफ अँड इट इज इक्वल टू आर एच एस साईड. देअरफॉर एल एच एस इक्वल टू आर एच एस. तर तुम्हाला इथे कॉस 60 काय आहे हे पाठ पाहिजे. हे पाठ असेल तर तुम्ही इथे हाफ लिहिणार आणि त्यावरून मग ही स्टेप आपली लिहिली जाईल. नक्कीच आपलं आन्सर स्टॉप होऊन जाईल. त्याच्यामुळे हे पाठांतर करा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल्स. आता स्पेशल अँगल्स कोणते आहेत? तर 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, देन 180 डिग्री, 270 डिग्री अँड 360 डिग्री. ह्या अँगलचे साईन कॉस आणि टॅन. टॅन आपण काढू शकतो, साईन आपण कॉस करून आपण त्याचे व्हॅल्यू काढू शकतो टॅनची. पण साईन आणि कॉसची तुम्हाला व्हॅल्यू पाठ पाहिजे. तर ह्या व्हॅल्यू सगळ्या पाठ करा. साईन 0 मीन्स व्हॉट? कॉस 0 इज इक्वल टू व्हॉट? याप्रमाणे तुम्ही ह्याचं पाठांतर करा. तर इथे ह्या क्वेश्चनमध्ये आपण प्रत्येक ह्याच्या व्हॅल्यू काढल्या नाहीये. प्रत्येक अँगल्सच्या कोसाईन जे फंक्शन आहे त्याचे आपण व्हॅल्यू न काढता फक्त इथे अँगल ह्या पद्धतीने लिहून नंतर फॉर्म्युला वापरून काही टर्म्स कट होतात का ते बघितलं आणि रिमेनिंग टर्म बघितली कोणती. आणि इट इज इक्वल टू कॉस 60 डिग्री इक्वल टू हाफ आणि इट इज इक्वल टू आर एच एस साईड. म्हणजे इथे आपल्याला ह्या अँगल्सचं कोसाईन फंक्शन जे आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहे त्याची व्हॅल्यू काढायची इथे काही गरजच नाही पडली. तर ह्याप्रमाणे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. इथे माझ्याकडे हे लॉग टेबलचं पुस्तक आहे, लॉगरिथम आहे, मॅथमॅटिकल टेबल्स, ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला फॉर्म्युले मिळतील. आता हा टेबल पण दिसतोय का बघा, दिसतोय. तर हा टेबल लिहून दिलेला आहे, हा पाठ करायचा आहे. नंतर हे फॉर्म्युले आहेत ते पाठ करा.